शरदात रंग तसे उत्सव हा नवरात्रीचा मनोभावे उपासना सोबतीला स्वाद गोकुळचा गोकुळ तर्फे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मला उत्कृष्ट संसद पटूचा पुरस्कार मिळाल्यानंतर मंत्रीपद आणि मुख्यमंत्री पदापेक्षा सुद्धा खूप अभिमान वाटलं होतं एवढ्यासाठी माझं भांडवल हे राजकीय दृष्ट्या काय असेल तर माझं व्यक्तिगत अशा पद्धतीचं काम माझं चारित्र्य आणि माझं भाषण सुरू झालं की सभागृहातला प्रत्येक माणूस सुद्धा निश्चितपणे आंबेडकर काय म्हणतो हे ऐकायला बसले आणि गॅलरीवरच्या इकडच्या बाजूला बसणारे अधिकारी मात्र आज माझ्यावर नंबर येतोय की काय म्हणून तडून बसलेलं असतोय हे माझं भांडवल आणि ते सगळं भांडवल फक्त तुमच्यामुळे मिळालं या राष्ट्रपतीच्या हस्ते महाराष्ट्राचा उत्कृष्ट संसदपटू होण्याचा आधार पाटलाच्या नंतर तर काही मान करणार पुन्हा मिळालं तर तुमच्यासारख्या 72 अशा पद्धतीच्या मतदानाच्या मुळात अनेक त्या ठिकाणी मोठमोठ्या घरातल्या मोठमोठ्या पुढाऱ्यांची पुरा आमदार खासदार होतात कोण कारखान्याचा चेअरमन असतोय तो आमदार होतोय कोण आमदाराचा पुरगा असतोय तो चेअरमन होतोय आमदार होतोय कोण मोठ्या मोठ्या पैसेवाल्याचा पुरगा चेअरमन होतोय आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो माझ्या आयुष्यात सर्वात मोठी पुण्याई काय असेल मग अशी वाडघाट कार्यक्रम होता आणि वाडघाटल्या कार्यक्रमामध्ये हजारो माणसं एकत्रित होते आणि एक माणूस असाच तुमच्यासारखा धडपडत आला आणि खिशात ते 500 रुपये माझ्याकडे देऊन म्हटलं हे निवडणुकीला ठेव खिशापेक्षा दुसरं भाग्य माझ्या आयुष्यात काही गोष्टी आमच्यावर आक्षेप घेतात आरोप करतात 50 कोटी 1 करोड 1 कोटी मी परवा आयुष्यात किती मोठा भाग्यवान मी असेल की ज्या माणसाला अतिशय चांगल्या पद्धतीने या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसानं अरे कुणाचं मी नोकरी लावू नये कुणाचं मी कल्याण केलं नाही पण हा माझा माणूस आहे तो म्हणजे मी असं समजून माझ्या माझी जनता माझ्या लोकांच्यासाठी जितकं करता येईल तेवढं करण्याची प्रचंड ऊर्जा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सन्मानाच्या निमित्ताने मिळाली तीच ऊर्जा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने लक्ष्मीनारायणच्या साक्षीने आपल्या सर्वांच्याकडे मी मागतो आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो अशाच पद्धतीने या मतदारसंघात महाराष्ट्रातला सर्वात उत्तम अशा पद्धतीचा मतदारसंघ बनवण्याचं स्वप्न घेऊन आपण सगळेजण काम करूया एवढीच विनंती करतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळतू अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.